उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका पाहायला मिळत आहे. रविवारी मतदारसंघातील डेरवली गावातील श्री स्वामी समर्थ नगरी ते सिल्वर अपार्टमेंट येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, ओम एकदंत सोसायटीचे नवनाथ भोसले, दीपक भोसले, बाबाजी पावडे, संपत भोसले, संतोष पावडे, कोंडी भाऊ भोसले, भाऊ भोसले, नरेश भोसले, प्रतीक जगदाळे, नाना सोबले, योगेश शेरकर, हनुमंत भोसले, गोरक्षनाथ थोरात, दत्ता थोरात, सुषमा जगदाळे, पूजा भोसले, राधिका पाटील, पूनम भोसले, मनीषा भोसले, सुरेखा भोसले, सायली जाधव, शशिकला थोरात, कमल भोसले, लोकेश गोसावी, रवींद्र शेळके, महेश शेंडे, सुरेश पाटील, अतुल भोईर, शैलेश शेंडे, नितीन म्हात्रे, दीपक म्हात्रे, संतोष गाथारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल विधानसभा मतदारसंघात गेली 15 वर्षे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकास कामाचा झंझावात आम्ही डोळ्यादेखत पाहत होतो. परंतु आम्ही ज्या मतदारसंघामध्ये राहतो त्या उरण मतदारसंघाच्या शिवसेना आणि शेका पक्षाच्या माजी आमदारांनी कोणत्याच पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये केला नव्हता. परंतु 2019 साली आमदार महेश बालदी या मतदारसंघातून निवडून आले आणि तेव्हापासून या मतदारसंघामध्ये विकासाचा झंझावात सुरू झाला. आज डेरवली गावात 16 लाखाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होत आहे. पुढल्या काळात आपल्या गावात अजून करोडो रुपयाची कामे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून होतील असा विश्वास उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. सर्वप्रथम आपल्याला नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. ही नवरात्र आपल्यावर येणारे दुःख दारिद्र दूर करो आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला भरभराट आणि चांगलं आयुष्य जावो अशा आपल्याला शुभेच्छा देतो. त्याचबरोबरीने खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्यामध्ये आणि पनवेल तालुक्यामधल्या या उरण मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विकास कामांचा जो पर्व चालू झालेला आहे, निश्चितच आपण सातत्याने पाहत आलो की पनवेल तालुक्यातला जो उरण मतदारसंघातला भाग होता त्या भागामध्ये फार कमी प्रमाणामध्ये विकास साध्य होत होता. परंतु महेश बालदी साहेब हे मागच्या वेळेला अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी विकासाचं पर्व संपूर्ण या पनवेलच्या उर्वरित भागामध्ये उरण मतदारसंघामधल्या भागामध्ये सुरू केलं. दररोज अनेक लाखाची करोडो रुपयांची कामांचं भूमिपूजन स्वतः महेश बालदी साहेब, अरुण शेठ भगतसाहेब आणि मान्यवरांच्या उपस्थित होत असतंय. मागच्या आठवड्यात आपले अतुल भोईर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दर्गा ते निर्मल नगरीचं एक रस्त्याचं भूमिपूजन झालं. आज थोड्याच दिवसानंतर आज इथे जवळजवळ 20 ते 21 लाख रुपयाचा निधी आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून डेरवली ग्रामस्थांना देण्यात येत आहे. बॅनरवर GST कट करून त्याची किंमत जवळजवळ 16 लाख रुपये, नाही तर कोणी विचारेल राजेंद्र पाटील 20-21 लाख रुपये कसे म्हणाल, तर GST सुद्धा त्याच्यातून कट होतो, म्हणजे 16 लाख रुपयामधून हा रस्ता होईल GST कट झाल्यानंतर. निश्चितच नव्याने माझ्या डेरवली गावामध्ये आलेले, महाराष्ट्रातल्या विविध प्रांतामधून आलेले किंवा देशामधून आलेले जे माझे नागरिक आहेत, माझे बंधू आहेत, त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं असतं, एक स्वप्न उराशी बाळ लागलेलं असतं की माझ्या आयुष्यामध्ये मी एक माझं घर घेईल, माझ्या नोकरीधंदानिमित्त, माझ्या मुलांच्या शिक्षणानिमित्त किंवा इतर व्यवसायानिमित्त आपण आपलं घरदार सोडून बाहेर येतो तेव्हा एक आपल्या माफक अपेक्षा असतात आणि अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आमदार महेश बालदी साहेबांच्या रूपाने निश्चितच पूर्णत्वात जात आहे. आपण पाहिलं गेले अनेक वर्ष या डेरवली गावातले रस्ते ज्या पद्धतीने पनवेल शहराच्या लगतचा असलेलं गाव, परंतु ग्रामपंचायत विरोधकांकडे असल्यामुळं ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ती कामं होत नव्हती. सातत्याने कुठल्याही प्रकारचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यास गेलं का, यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुद्दाम ग्रामसेवक आणि इंजिनियरला घेऊन यायचं, मापं घेऊन जायची आणि लोकांची दिशाभूल करायची, म्हणजे तुम्हीही करू नका आम्हीही करणार नाही. मात्र लोकं जे आपण आपल्या श्रमामधून जो पैसा टॅक्सरूपी पैसा भरतो त्या टॅक्सरूपी पैशाचा आपल्याला वापर झाला पाहिजे. आणि निश्चितच आपण सर्वजण सातत्याने महेश बालदी साहेबांकडे मागणी करत होतात की आमच्या डेरवली नगरीमधले हे रस्ते चांगले व्हावेत. निश्चितच आजचा रस्तासुद्धा हा चांगल्या पद्धतीने होईल. त्याचबरोबरीने अजूनसुद्धा मला वाटतं MMRDच्या माध्यमातून प्रवीण
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचे रस्ते आपल्या डेरवली गावासाठी आमदार महेश पाल्दी साहेबांनी मंजूर केलेले आहेत. म्हणजे डेरवली गावातल्या प्रत्येक सोसायटीच्या समोरचा रस्ता हा चांगला सुसज्ज होईल. त्याचबरोबर आपण सर्वजण न्यात आहात. मागच्या काही लोकसभेच्या काही दिवसांपूर्वी आपल्या पाणी समस्येचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात माझ्या सर्व या सोसायटीमधल्या रहिवाशांना फार मोठी समस्या भेडसावत होती. त्याचे जे वाल वगैरे खराब झाले होते किंवा जे वाल बसवायचे होते आमदार महेश पाल्दी साहेबांनी स्वखर्चाने ते वाल बसून दिले आणि चांगल्या प्रमाणामध्ये डेरवली ग्रामस्थांच्या सर्व सोसायट्यांमध्ये पाणी येण्याची पाणी कमिटी सत्ताधारी जे पक्ष होते त्यांची पाणी कमिटी आहे. आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये पण कशा प्रकारचं काय गडबड चालू आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये माहिती मागितली. आमची VT वगैरे सर्व मंडळी आहे त्याच्यामधून सोसायटीला समोर दाखवायचे म्हणजे यांची परिस्थिती हत्तीसारखी आहे. दाखवण्याचे सुळे वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. म्हणून माझे जे सोसायटीमधले सगळे नागरिक बंधू आणि भगिनी आहेत त्यांना सांगू इच्छितो आपल्याला जर विकास करायचा असेल तर महेश शेठ बाल्दींशिवाय इथे पर्याय नाही. कारण खऱ्या अर्थाने त्यांनी शब्द दिला होता किमान 500 कोटी रुपयाची विकास कामं मी माझ्या या मतदारसंघामध्ये घेऊन येईल. मग त्याच्यामध्ये उरण आहे, पनवेल तालुक्यामधले 4 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत आणि खालापूरमधले आपले काही भाग आहे. मात्र महेश शेट्टी जो शब्द दिला 500 कोटी त्या 500 कोटीच्या गुणिले 100 म्हणजे जवळजवळ 5000 कोटी रुपयांच्या वरचा निधी आमदार साहेबांनी आपल्या या सर्व भागासाठी आणला. आणि जे बोलतात ते करून दाखवतात त्यांचं नाव महेश शेठ बाल्दी आहे. कालच अरुण शेठ भगतसाहेबांनी सांगितलं की पनवेल तालुक्यामध्ये आमदार प्रशांतदा ठाकूरसाहेब झाल्यानंतर गेल्या 15 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये पाड्यामध्ये अरुण शेठ भगतसाहेबांना कार्यकर्त्यांना बोलावून विचारायला लागतं आहे की तुमच्या गावामध्ये तुमच्या वाडीमध्ये कुठल्या प्रकारचं काम घ्यायला पाहिजे, कुठल्या प्रकारे कामाची आवश्यकता आहे. अशाच पद्धतीमध्ये महेश शेठ बाल्दी साहेबांनी 5 वर्षामध्ये संपूर्ण आपल्या उरण मतदारसंघामध्ये कामाचा धडाका लावला आहे. निश्चितच येत्या काही दिवसांमध्ये ही सर्व कामं पूर्णत्वात जातील आणि पुन्हा एकदा आपलं गाव आपला परिसर चांगला आणि सुसज्ज ठेवण्यासाठी महेश शेठ बाल्दी साहेबांना आपल्याला पुन्हा एकदा उरणचा हक्काचा आपला आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे. आणि निश्चितच आपण सर्वजण ज्या पद्धतीने आमदार साहेब आपल्यासाठी विकासाचं काम घेऊन येत आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले यामध्ये तील मात्र शंका नाही. कारण महेश शेठ बाल्दी साहेबांकडं कामाचं दातृत्व आहे, नेतृत्व आहे. फक्त त्यांच्याकडं बोट दाखवण्यासारखं एकच फक्त विरोधक सांगत आलेले आहेत गेल्या 2014 पासून की आमदार आपल्या जातीचा नाही, आपल्या मातीचा नाही. तर मातीचा निश्चितच आहे, त्यांचा जन्मसुद्धा आपल्या उरणामध्ये झाला आहे. त्यांनी जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे, कॉलेजचं शिक्षण आपल्या पनवेलमध्ये पूर्ण केलं, 4 वेळा नगरसेवक झाले आणि नगरसेवक होत असताना आमदारसुद्धा झाले. आपण पाहिलं याच्यापूर्वी जे 2 आमदारांना इथे संधी दिले जातीचे होते, मातीचे होते, परंतु कुठल्या प्रकारचा विकास केला नाही. एकाने तर विकास करता करता कुठे गेला ते आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला कणखर नेतृत्व जो विकासाला बरोबर घेऊन जाईल, आपला सर्वांचा विकास करेल आणि सर्वसामान्यांच्या ज्या नागरिक समस्या आहेत त्याच्यामधून बाहेर काढणारा नेता पाहिजे. आणि असा नेता आपला महेश शेठ बाल्दी साहेबांसारखा आपल्याला मिळाला आहे. निश्चितच आपण सर्वजण त्यांच्या मागे ठामपणे उभं राहूया आणि पुन्हा एकदा आपला हक्काचा आमदार म्हणून त्यांना या मतदारसंघामधून विजयी करावं असं मी आपल्याला विनंती करतो.